कुर्ला पश्चिमेकडचा हा आहे LBS मार्ग. या रस्त्यावर तुम्ही कधीही या, सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा अगदी रात्रीही या रस्त्यावर तुम्हाला नेहमीच वाहतूक कोंडी झालेली दिसेल. अनधिकृत पार्किंग, टॅक्सी स्टँड, रस्त्याच्या कडेला सतत सुरू असलेलं खोदकाम आणि अवजड वाहनांनाही या रस्त्यावरून जाण्यास बंदी नसल्यानं या रस्त्यावर हमखास वाहतूक कोंडी होते. गेल्या कित्येक महिन्यांपासून या रस्त्यावर जलवाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे रस्ते खोदून ठेवले. त्यामुळे इथले नागरिक पुरते त्रस्त आहेत. 3 महिना हो गया, 90 दिन हो गया. हम लोग को दिलासा दिए कि 10 दिन में रोड फाइनल हो जाएगा. हमारा लोग का छोटा मोटा धंधा है, वो दुकान में कोई नहीं आता है. जूना माल उठा के चलो, कोई के सर पे फटके गिरेगा तो लाफा मारते हैं. जो भी काम चल रहा है अभी 60 से 70 डेज ऑलरेडी हो चुका है. कॉन्ट्रेक्टर ने काम पूरा नहीं किया. अभी आज जाके कुछ बोलते कि ये कर रहे पाइपलाइन वगैरह डालने वाले, बोलते जो होने वाला काम नहीं हो रहा. ऐसा है, हम लोग बहुत परेशान है, ट्रॉफिक से परेशान है. ऑलरेडी शॉप के बाहर कस्टमर नहीं आते, ना पार्किंग की जगह, ना हमारे लिए जगह, कोई हमारा मटेरियल नहीं आ सकता है. तो काफी हम लोग परेशान है. जल्दी होना चाहिए काम. ऐसा जिथे जलवाहिन्यांसाठी रस्ते खोदून ठेवलेत तिथून हाकेच्या अंतरावर मायकल आणि होलीक्रॉस या 2 शाळा आहेत. शाळेच्या बसही इथून प्रवास करत असतात. सकाळी सगळ्यांना आपलं ऑफिस गाठायचं असल्यानं वाहनांचा वेग अधिक असतो, त्यामुळे इथली स्थिती काळजी करण्यासारखीच आहे. या सिग्नल के सामने ही खोदा हुआ है, खोदने के नाते इतना जाम होता है कि मत पूछो. हम लोग को खड़े रहना भारी. टैक्सी स्टैंड भी आज 1.5 महीने से लगाने नहीं मिल रहा है. हवलदार लोग वगैरह परेशान करते हैं, भगा देते हैं. हा रस्ता सरळ सायनला जात असल्यानं आणि बैल बाजार तसंच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कडेही जात असल्यानं वाहन चालक या रस्त्याला प्राधान्य देतात. याखेरीज याच रस्त्याला पुढे एक मोठा मॉल असल्यानं या रस्त्यावर सतत गाड्या ये जा करत असतात. वाहन चालक, पादचारी, रस्त्यालगतचे दुकानदार, रस्त्यालगत असलेल्या ऑफिसमधील कर्मचारी, विद्यार्थी, मॉलमध्ये येणारे नागरिक आणि इथले रहिवासी सगळेच या वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले. पण ही समस्या सोडवण्यात संबंधित यंत्रणांना काही यश येत नाहीये. अभी तो गाड़ी चलने के लिए रास्ता ही नहीं है, मतलब जगह ही बचा नहीं है. अभी फुटपाथ पे लोगों के लिए इलीगल पार्किंग की वजह से लोगों का भी तकलीफ होती है, तो बहुत प्रॉब्लम हो रही है, दिक्कत हो रही है. ये चाय की दुकान और इसकी दुकान, ये सब लोग आगे पार्किंग करवाते भाई, उससे हम लोगों को बहुत ज़्यादा तकलीफ है. हमने बहुत बार चौकी में कंप्लेंट भी किया, RTO ऑफिस में कंप्लेंट किया, लेकिन कोई एक्शन नहीं लेता. कुर्ला पश्चिमेच्या LBS मार्गावरच्या या कोंडीवर तातडीनं तोडगा गरजेचा आहे. कुर्ला पश्चिमेकडील LBS मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. या समस्येसमोर पालिका आणि पोलीसही हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता नव्यानं अल्पसंख्याक मंत्री झालेले नवाब मलिक यांचं घर आणि ऑफिस याच रस्त्याच्या नजीक आहेत, यामुळे किमान आता ते तरी या समस्येबाबत काही ठोस पावलं उचलतील अशी आशा इथल्या रहिवाशांना आणि वाहन चालकांना वाटते. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटीलसह मेघा कुचिक, Zee24 तास, मुंबई.